राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आता राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. अटकपूर्व जामिनाकरता साळवी यांनी आता हायकोर्टात जाण्याचं निश्चित केलं आहे. याकरता राजन साळवी रात्री तातडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना सुद्धा झाल्याची माहिती मिळते. राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, कारण राजन साळवी यांची पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात आपण हायकोर्टात जाणार असल्याचं सुद्धा राजन साळवी यांनी निश्चित केलेलं आहे. राजन साळवी हे रात्री तातडीनं आता मुंबईच्या दिशेनं सुद्धा निघालेले आहेत, कारण रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळून लावण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.